एखादी अशी आठवण शरद जोशींची तुम्हाला सांगा बरं. आम्ही कधी एवढं प्रेम केलं नाही कोणावर, पुढाऱ्यावर नाही, पक्षावर नाही, प्रत्यक्ष बायका मुलावर सुद्धा नाही केलं साहेब. बरं, लोकांना कळलं होतं की हा दुसऱ्या देशातून हजारो कोटी रुपयाच्या त्या सगळे सवडून बायका पोरं घेऊन घरदार विकून बंगला विकला. त्यावेळेला मी त्याच्या अगदी पाया पडायची वेळ आली की नका विकू साहेब. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. शरद जोशी यांचं स्मरण करत असताना दोन गोष्टी मला जाणवतात. एक म्हणजे ते काळाच्या पुढचा विचार करणारे शेतकरी नेते होते. त्यांनी संघटन कौशल्य तर दाखवलंच, परंतु आत्ताच नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या 3 कृषी कायद्यावरून चर्चा घडवून आणली गेली त्याचा संदर्भ आणि संबंध हा खुल्या अर्थव्यवस्थेशी जोडला गेला. शेतकऱ्यांसाठीची बंधनं का, असा श्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं आणि त्या सरकारनं केलेल्या जो प्रतिवाद होता, जे विरोध करत होते त्यांच्यासाठीचा म्हणून मुद्दा होता. आणि म्हणून आपल्याला नाशिकमध्ये जेव्हा आहोत आपण, तेव्हा ज्यांनी दीर्घकाळ शरद जोशी यांच्याबरोबर काम केलेलं आहे, ज्यांनी शरद जोशी यांच्यासाठी आणि शरद जोशी यांच्या चळवळीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी न्यायालयामध्ये जाऊन प्रतिवाद केला, तिथं पोलिसांच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं जे मुद्दे शरद जोशी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात मांडण्यात आलेले होते त्याला प्रतिवाद केला, असे वकील ॲडव्होकेट दलोतराव घुमरे साहेब आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे बीपी माझा. नमस्कार. हो, मी म्हणालोच सुरुवातीला की हे खूप काळाच्या पुढचं आंदोलन होतं. खरं म्हणजे कसं म्हणताय, म्हणजे काळाच्या पुढचं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला ते कसं जाणवलं? असं आंदोलन पूर्वी कधी झालं नव्हतं. गांधीजींनी केलं होतं पण इतकं खोल कधी रुजलेलं नव्हतं. कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही नेत्याचं आंदोलन इतकं खोल विशेषतः शेतकरी समाजात कधी गेलं नव्हतं. पण शरद जोशी प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात लोकांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं स्थान आजही आहे. आणि त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग, अभ्यास, त्यांचा त्याग, सर्वस्व नष्ट केलं त्यांनी. त्यांचा बंगला गेला, शेती गेली, बायको गेली, मुली कुठे गेल्या, काय झालं कशाचाच काही पत्ता नाही, खिशात दिडकी राहिली नाही. पण सर्वस्वाचा त्याग, याचा अर्थ त्यांना काहीच आधार नाही ना दुसरा. स्वतःच सगळं नष्ट करून स्वतःच आयुष्य संपवून आणि मनापासून तो खरा देशभक्त होता. की हिंदुस्थानच्या या सगळ्या पक्षांच्या सगळ्या चळवळी पार्शल आहेत काहीतरी. हिंदुस्थानचा जर प्रगती व्हायची असेल तर मूळ पुरुष जो शेतकरी हा तयार झाल्याशिवाय बाकी सगळे व्यर्थ आहे. आणि याच पहिल्यापासून हजारो वर्ष याची पिळवणूक करणं एवढा धंदा सगळ्या लोकांनी केलेला आहे. तुमच्या आणि त्यांचे कौटुंबिक संबंध पण होते. खूप तुम्ही भाकरी करायचा, पिठलं करायचा, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, ते स्वित्झर्लंड वरून आलेले. पण तो माणूस फार डायनॅमिक होता साहेब. एकदा काय झालं, दौलतराव आम्ही आलो, आता मी कोर्टात होतो, आमची बायको तिने पाहिलं की माझं टेबल आहे ना वरती, खूप मोठं टेबल होतं माझं, सारखी भाकरी पाडवायची, पिठलं भाकरी. ते शरद जोशी एकट्याने ते 5-25 लोक 40 लोक आले नाही एकदम. मी कोर्टातूनच म्हटलं तो त्यांना जेवायला वाढून दे, येतोच मी. ते शरद जोशी, हो आम्ही काही जेवणार नाही तुम्ही आल्याशिवाय, आम्ही लगेच आलो बा.
आणि ताटं वाढलेली सगळं काय झालेलं उभे उभे सगळे बाजूला उभे बोलत राह आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही हो म्हणाले तर आम्ही जेवण करू नाही तर देवणार नाही म्हटलं तुम्ही सांगाल ते मान्य नाही असं मोगम नाही का सांग काय नाही म्हणे आम्ही असं ठरवलंय की तुम्हाला तिकीट देऊन उभं करायचं निवडणुकीमध्ये तालिका पंचायत मी म्हटलं मी सगळं पाहिलेलं आहे सगळ्या लबाडीचा धंदा असतो आणि लोकांना खोटी वचनं देणं वगैरे आणि माझ्या स्वभावात मोठं चमत्कारी मिक्सर आहे सावरकर आहे गांधी आहे अमुक आहे तमुक आहे म्हणजे माझ्या निवडक थोडं थोडं आणि मी तुम्ही म्हणता म्हणून मी वर आहे पण हे काही आश्वासन देणार नाही एकही वाक्य खोटं बोलणार नाही स्वतःचे को घेणे करणार नाही माझ्या आठीवरच मी असं कसं चालेल तरच मी उभं राहू शकतो आणि माझ्या मनीधनी पण नाही तुम्ही काय काढलंय एकच फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू ॲडव्होकेट गुमरे यांचा 1937 सालचा जन्म आहे त्यांनी सावरकरांना ऐकलेलं आहे त्यांनी महात्मा गांधींना ऐकलेलं आहे ऑब्व्हियसली त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनाही ऐकलं असणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांचा प्रवास ते संघाच्या शाखेतही गेले राष्ट्रसेवा दलामध्ये काँग्रेसमध्येही ते गेले आणि त्यांना कम्युनिस्टांच्या विचारसरणीचा त्यांच्यावरती पगडा राहिलेला आहे कॉम्रेड डांगे हे ज्यावेळेला नाशिक रोडच्या जेलमध्ये होते त्यावेळेला 250 कार्यकर्त्यांच्याबरोबर तेही होते तुम्ही होतात आणि कांद्याचं जे आंदोलन झालं सुरुवातीचं त्या आंदोलनामध्ये त्यांना तब्बल 2.5 वर्ष शिक्षा झालेली आहे आणि तेव्हा कांद्याचं आंदोलन होतं इगतपुरीचं भाताचं आंदोलन होतं माफ करा भाताच्या आंदोलनामध्ये त्यांना 2.5 वर्ष शिक्षा झाली पण त्यांनी मगाशी एक रोचक प्रसंग सांगितला आणि मला तो बऱ्याच वेळेला असं वाटतं की पोथी निष्ठेपेक्षा प्रॅक्टिकॅलिटी किती महत्त्वाची असते तुमचा आणि कॉम्रेड डागेंचा जो वाद झाला तो मुळात ती जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये शेतकरी हा घटक नाही आहे अशा पद्धतीचा होता पण मला जे जाणून घ्यायचं आहे तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की एवढ्या सगळ्या महानीय व्यक्तींचं वक्तृत्व तुम्ही ऐकलं पण शरद जोशींच्या वक्तृत्वामध्ये काहीतरी वेगळे पण होतं शरद जोशींचं फॅक्ट्स ऑल फॅक्ट्स जे सगळ्या लोकांना माहीत आहे तो त्याचा बेस उदाहरणार्थ कांदा तो पिकतो कसा लावतात कसा विकतात कुठे कोण कोण काम करतो काय भाव होतं किती खर्च येतो किती उत्पन्न राहतो यातली प्रत्येक बारकाही गोष्ट त्यांना माहिती ना ती लोकांना माहिती त्यांना माहिती मूळ कारण काय तर तुमचा पदरात प्रॉफिट येताच काम नाही असं सरकारचं धोरण आहे आणि सगळ्या पक्षांची वचनं असतात तुमच्याकरता हे तुमच्याकरता ते त्यामुळे शरद जोशी सांगतात तेवढंच फक्त खरं आहे आजपर्यंत आपल्याला सगळे लोक फसवीत आलेले आहेत आणि शरद जोशी जे सांगतात तोच मार्ग आहे आणि मग लाख लाख लोक यायला लागली त्यांनी बोलवले की लोक आलेच आणि हजारो लोक रस्त्याने व्हेकलमध्ये बैलगाड्या काय वाटेल ते रेल्वे बंद रस्ता बंद रस्ता शब्द काढला रस्ता बंद रस्ता रोको एकही गाडी जाणे शक्य नाही राहा अख्खा आग्रा रोड बंद रेल्वे बंद ते खेरवडीला पुष्कळ त्रास झाला गोळीबार झाला वगैरे बंद सगळे बंद म्हणजे एक शब्द दिला की तो फायनल शेतकऱ्यांनी हा विश्वास आला कसा ते प्रत्यक्ष त्यांच्या प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर आली ना हेच कारण आहे त्याच आणि सगळे पक्ष चोर आहेत सगळे पुढारी चोर आहेत हे लोकांना इतकं पटलं लोकांचा अनुभव होता ना त्यामुळे हा माणूस खरा आहे असं लोकांना वाटायला लागलं एक महत्त्वाची गोष्ट आहे
दौलतराव खरं म्हणजे अशा जातीचा प्रत्यक्ष उल्लेख करावा की करू नये, ते स्वतः जातीनं मराठा आहेत. आणि शरद जोशी यांच्या चळवळीमध्ये शरद जोशींची जात हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक ठरला. खरं म्हणजे महाराष्ट्राला बेरजेच्या राजकारणाची परंपरा आहे. आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा त्रयी आपण ज्याला म्हणतो पुरोगामी विचाराची ती त्रयी आहे. परंतु वकीलसाहेबांनी मला असं सांगितलं की सगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा पातळीवरचे नेते एकीकडं आणि कार्यकर्ते एकीकडं आणि खरं म्हणजे शरद जोशींच्या जातीचीच खूप चर्चा व्हायची तेव्हाही. ही चर्चा व्हायची म्हणजे तुमच्यासारख्या वृत्तपत्रामध्ये व्हायची आणि पुढारी सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी विरुद्ध शरद जोशीच्या. त्यांनी कधी डिफेन्स केलाय नाही आपला स्वतःचा. लोकांनाच कळायचं की हे शरद जोशी विरुद्ध हे बापटे आहेत बापटे आहेत. लोकांना जातीचा मुद्दा महत्वाचा नाही वाटला शरद जोशींच्या. साहेब जात हा मुद्दा भारतामध्ये कधीच नव्हता पण प्रचारात होता ना शरद जोशींच्या विरोधात. तो प्रश्न असा आहे की खेड्यापाड्यात सुद्धा आता आमच्या गावामध्ये कुणाच्याही घरी लग्न निघालं तर मुलीची वेणी फणी करणं तिला सजवणं हे काम जाय बामण्याच्या घरी जाय म्हणजे ब्राह्मण कुटुंबामध्ये मुलीला पाठवून द्यायचं मग त्या बाई तिच्या आंघोळ घालणार तिला केस करणार वगैरे नवरी म्हणून सजवणं. एक ह्या टोकाला मुसलमान होतो सैदू मुसलमान हे बरोबर आहे. सामाजिक सौहार्द ही परंपरा आहे आपली पण जो शरद जोशींच्या विरोधात ही सुरुवात केव्हा झाली की ते ब्राह्मण आहेत आणि कशी झाली ते जेव्हा लोकांच्या मध्ये फार रुजलं ना तेव्हा त्यांच्या विरुद्ध शस्त्र काय वापरायचं काहीच वापरता येईना ना. भाव तोट्यात चालतो शेतकी शेती धंदा परवडत नाही सगळे पक्ष चोर आहेत आणि त्यांनी स्वतःला माझी जात काय ते काय त्याचं काही डिफेन्स देण्याचं कारणच झालं नाही. तो कुणालाही आरोप मान्य नव्हता ह्याच आमचा देव दिसतो या पलीकडे लोकांचा कशावर भरोसा. पण प्रचार होता त्यांच्या विरोधात प्रचार सतत होता पेपरमध्ये नेहमी यायचं काय पेपरमध्ये यायचं शरद जोशीच्या विरुद्ध अमुक बोलले ते बाई असं बोलली तसं बोलली फार आमचे शेका पक्षाचे लोक सुद्धा बोलायचे. वा सगळ्या पक्षाचे लोक बोलायचे एकच मुद्दा सगळे लोक बोलायचे पण एकच मुद्दा असायचा आणि हा आरएसएसचा माणूस आहे हा काहीतरी हिंदुवास असं काहीतरी जातीचा काहीतरी माणूस आहे. तर लोकांचा साधा प्रश्न होता की आपला काय संबंध त्या बांधणीशी हा आपला पुढारी आहे ना आपल्या करतो मरतो ना. बरं लोकांना कळलं होतं की हा दुसऱ्या देशातून हजारो कोटी रुपयाच्या त्या सगळे सवडून बायका पोर घेऊन घरदार विकून साहेब बावनला बंगला होता मृतगंध म्हणून बंगला विकला. त्यावेळेला मी त्याच्या अगदी पाया पडायची वेळ आली की नका विकू साहेब पण ते फार टेरिबल मनुष्य होता निश्चय म्हणजे निश्चय. तो कसा प्रसंग घडला बंगला विकण्याचा काहीच राहिलं नाही ना जवळ काही राहिलं नाही त्या शेतीत नाही काही निष्पन्न होण्यासारखं नसतं आणि तो बंगला अवंसा गेलो होतो आम्ही तिथे त्या बंगल्यात सुंदर बंगला होता भाग ती नटी होती ना ती पाटील नटी शिवाजी पाटलांची मुलगी स्मिता पाटील स्मिता पाटीलनी त्याला ऑफरही दिली होती इतके पैसे द्यायचे म्हणून आम्ही फार शरद जोशीला विनंती केला तेव्हा ते गप्प राहिले साहेब बंगल्यामध्ये जेवढ्या जागा आहेत ना सगळ्या भरलेल्या पुस्तक म्हणजे अभ्यास किती असेल या माणसाचा याचा मला तर शेवटपर्यंत डेफ त्यांची कळली नाही इतका अभ्यासू मनुष्य असेल सगळं फार विचारपूर्वक अभ्यासाने कुठली भावना प्रधान त्यांना ठेवता आणि सर्वस्व अर्पण करायचं हे ठरवून बायका पोराचा सल्ला घेऊन बायकोलाही समजून सांगितलं होतं असा तो मनुष्य. केवढ्याला विकला बंगला तेव्हा तो आणि त्याची काय गरज आली होती त्यांना काहीच राहिलं नाही खिशात काहीच राहिलं नाही ना
काहीच राहिले नाही, म्हणजे काहीच राहिले नाही. एकच मिनिट वकील साहेब, बघा महाराष्ट्राला मी किती त्यांना जाणीवपूर्वक जात या अंगाने तीन चार सलग प्रश्न विचारले. का माहिती आहे की अलीकडे आणि खरं तर शरद जोशींचा काळ 80 तेव्हापासून कदाचित त्याच्याही आधी असेल पण महाराष्ट्र असेल किंवा तत्सम कुठल्याही राज्यामध्ये प्रचलित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे किंवा त्या प्रचलित पायंड्यामध्ये असलेले दोष दाखवून देणारे कुठलेही घटक असतील, व्यक्ती असतील, संघटना असतील, त्यांना प्रतिवाद काय केला जातो तर ते अमुक अमुक विचारसरणीचे आहेत. कधी ते म्हटलं जातं की ते कम्युनिस्ट आहेत, कधी म्हटलं जातं की ते RSS आहेत, कधी म्हटलं जातं की ते काँग्रेसी विचारधारेचे आहेत, नंतर मग हळूच कोणीतरी म्हणतं की ते पैशांनी भ्रष्ट झालेले आहेत, आणि मग हे नाहीच जमलं तर मग आपल्याकडे आहेच ठरलेला मुद्दा जात, बरोबर ना? दुर्दैवाने जात हा एक भाग आणि दुसरा हे एजंट आहेत बघ, ते डंकेल प्रस्तावना फक्त मग काही तुम्ही विचारणारच होतो शरद जोशींच्या बद्दलचा तो आरोप. तो आरोप पण शेतकरी समाजाला बोलणारा कोण आहे, कोणाचं म्हणणं आहे हे कळेल. ठीक आहे, ही चळवळ सुरू झाली आणि ती अशी टिपेला पोहोचली, ती केव्हा पोहोचली आणि मग खाली तिची घसरण कशी सुरू झाली? घसरण सुरू झालीच नाही साहेब, काय झालं, शरद जोशींनी निवडणुकीचा जो विचार आणला, वाजपेयी वगैरे मोठ्या मोठ्या लोकांचे त्याचे संबंध होते, आणि शेतकरी समाज हा राजकारण ह्या विषयामध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो. त्या आमच्या निवडणुकीच्या काळातच माझ्या लक्षात आलं, एकदा आमचं फार मोठं गाव म्हणजे लासलगावला मोठी सभा अरेंज केली होती, कुत्र नाही सभेला आलं. शरद जोशींच्या सभेमध्ये कुत्र आलं नाही गावातलं, राजकारण नाही, शरद जोशींचं फक्त अर्थशास्त्र आणि शेती आणि शेतकऱ्यांची दैन्यावस्था हाच विषय. ते राजकारणात आल्यापासून त्याचे खाली गेलं, दॅट वॉज द मेन कॉज. आजच्या तारखेमध्ये सुद्धा शरद जोशींचे कुठले विचार आहेत की जे तुम्हाला वाटतात की हो हे असंच व्हायला पाहिजे? शरद जोशींच्या विचाराचा थोडासा प्रभाव हल्ली दिसून येतो थोडा. सुरुवातीलाच म्हणालो की खेड्यापाड्याचे लोक आपल्या बरोबर असल्याशिवाय आपला पक्ष आणि आपलं राज्य टिकत नाही हे मोदी बिदी सगळ्या पक्षाला कळलेलं आहे. शेतकरी कधी कम्युनिस्टांच्या पाठीमागे गेला नाही, कुणाच्याही मागे गेला नाही. मी 42 आंदोलनात होतो, सगळं पाहिलेलं आहे. पेपरमध्ये प्रचार जास्त, पण शेतकरी प्रत्यक्ष गांधींच्या मागे गेल्याचं फारसं काही नाही आहे. हां, होता उत्साह होताना, प्रेम होतं, गांधींच्याबद्दल आपुलकी होती, पण उडी मारणे कशातही हे फारसं नव्हतं खरं म्हणजे. हे शरद जोशींच्याच काळात होतं, वाटेल ते करायला तयार लोक. शेती अर्थशास्त्राचा तो विचार हा आज कुठे लागू होतो? त्यांचं एकमेव सिद्धांत कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रेट ऑफ प्रॉफिट. आणि इतका अभ्यास सगळ्या जगात त्या धंद्याचा अभ्यास, आणि लोकांना जास्त आकण्याची गरजच नव्हती ना. आपल्याला कांदा पिकला 10 भावाने आता आपल्याला मिळणार, आणि आपला तर खर्च 11 झालेला आहे. ही एकच गोष्ट त्यांना पक्की वाटायची ना, ऊस आहे ना त्याचा हा भाव इतकं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रॉफिट नो प्रॉफिट. ते इतकं खोल गेलं की त्यांचं पर्सनल लाईफ बदललं, कुटुंबात घरात बायका मुलांचं जीवनावरच त्याचा प्रभाव. त्यामुळे पटवण्याचा जास्त जास्त आर्ग्युमेंट करण्याचा मुद्दाच नसायचा की हे खरं आहे हे सांगतात तेच खरं आहे, आणि काय मार बसायचा लोकांना. तुम्हाला सांगतो हिंदुस्थानच्या चळवळीमध्ये क्रांतिकारकांचा तो काळ वेगळा,
पण मास मुवमेंटमध्ये इतका भयंकर क्रुएल्टी कार्यकर्त्यांच्यावर शरद जोशींच्या काळात की कधी झाली नाही. अंतुले होते तेव्हा, अंतुले होते तेव्हा. हो हो, अंतुले म्हणजे काँग्रेसच नव्हती. पण क्रुएल्टी म्हणजे भयंकर मारहाण. ते एस आर पी होते ना, फार मारहाण. मरता मरता ते माधव खंडेराव ना मरेपर्यंत त्याच्या त्या अंगावर ते सगळं. शरद जोशींच्या त्या विचाराचं आज आपण ज्या वेळेला मूल्यमापन करतो, मागे वळून बघतो, काय यश आहे असं वाटतं? सगळ्यात महत्वाचं त्यांना जे पाहिजे होतं ते म्हणजे शेतकरी जागा झाला पाहिजे. आणि एकदा हे पेटलं की न विजणारं आहे त्यांना खात्री असावी त्याची. पण गंमत आहे, तुमचा सगळा कम्युनिस्ट सुरुवात तुमची, मार्क्सचा तुमच्यावरती प्रभाव आणि थेट भांडवलशाही व्यवस्थेचं समर्थन करणारे शरद जोशी, ते आता माझ्या घरातच पटलं ना. माझ्या बायकोला पटलं, माझ्या आई बापाला पटलं, माझ्या भाऊबंदाला पटलं, सगळे लोक त्याच्यातच फिरायचे ना. शेवटचा प्रश्न विचारतो, शरद जोशींनी राज्यसभा स्वीकारली नसती तर? हा जर तर, पण माझ्या मतानं राजकारण नकोच होतं. हिंदुस्थानचा मुख्य प्रश्न राजकीय फारसा महत्वाचा नाहीये. हिंदुस्थानचं राजकारण म्हणजे काय? ब्राह्मणाची जात, मराठ्याची जात, महाराजची जात, आपल्या जातीचं काय वगैरे वगैरे, सत्तेचं देशाच्या लोकांना त्यांचं अस्तित्व, त्यांचं खाणंपिणं, त्यांचं बायका पोरं, त्यांची शेती, त्यांचा धंदा. त्यामुळे राजकारणात गेला की शेतकरी बाजूला होऊन जातो पटकन. आणि पूर्वीच्या काळात होतं थोडंसं गावगावमधले. एखादी अशी आठवण शरद जोशींची तुम्हाला सांगा बरं, की आजही तुम्हाला आठवलं की डोळ्यात पाणी येतं, तुमच्या मन खिन्न होतं, अशी एक आठवण. आपण तिथं थांबूया मग. फार आठवणीच आहे. आम्ही कधी एवढं प्रेम केलं नाही कोणावर, पुढाऱ्यावर नाही, पक्षावर नाही, प्रत्यक्ष बायका बोलावर सुद्धा नाही केलं. साहेब आणि ते बायको मेली परभणीला, ती म्हटलं आज जाऊ नका, ती म्हटलं सभा आहे, बायको मेली कोण काय, त्या मुली आमच्या घरी यायच्या. बरं आमच्या अंगात तेच असल्यामुळे कोण कोणाचं सांत्वन करणार? पण त्या माणसाने मनापासून ठरवलेलंच होतं, आत्मनाश झाला तरी चालेल, मेलो तरी चालेल, कुटुंब बर्बाद झालं तरी चालेल, सगळं गेलं तरी चालेल, पण हा देशाचा प्रश्न आहे. शेतीचा प्रश्न सुटण्याशिवाय देशाचा प्रश्न सुटू शकत नाही. बाकी सगळे प्रश्न गैरलागू आहेत. शेती भारताची सुधारली की भारत सुधारला? मला असं वाटतं की हे मोदी जे करतोय थोडं थोडं तो थोडं थोडं पाहतो की खेड्यातल्या लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे. काही गरीब लोकांना काही देता येत नाही, त्यांच्याजवळ शेती पण नाही, तर मग ते खात्यात 1,000-2,000 रुपये टाकायला पाहिजे. ठीक आहे, माझं त्याबद्दलचं अजून वेगळं आपण त्याच्यावर विश्लेषण करू शकतो. सगळ्या पक्षातले लोक थोडं शरद जोशीचं बरोबर आहे असं म्हणायला लागले. सगळ्या पक्षात पुढारी सगळे विरुद्ध, पण खालचे लोक आहेत ते म्हणायचे ज्याच्यात काय चुकलं, त्यांचं काय चुकलं. तुमच्या डोळ्यातले हे जे अश्रू आहेत ना, बघा, महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये कुणबी समाज जो आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारे वकील साहेब आपल्या डोळ्यात पाणी आणून जे सांगतायत, ते मला वाटतं की शरद जोशी यांच्या विचारावरती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या गुणावरती त्यांनी जे काही बघितलं त्याच्यातले ते अश्रू आहेत. माझ्या मते ते जे म्हणाले की शेतकरी हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आला की तिथून मग
त्याची एका अर्थानं त्यांनी ज्या मांडलेल्या मुद्द्यांची त्याकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होतं. पण आजची राजकीय स्थिती काय आहे, तुम्ही विधिमंडळामध्ये नाही आहे, तुम्ही संघटित नाही आहे, तुम्ही देशाच्या संसदेत नाही आहेत, आणि अशा वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा आहे तरी कोण? आणि म्हणून शरद जोशी यांनी नंतर जी राजकीय भूमिका घेतली त्याचंसुद्धा स्वतंत्रपणे राजकीय अंगानं विश्लेषण होऊ शकतं, विशेषतः महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे आपले म्हणून प्रतिनिधी आहेत ते काय बोलतात, ते काय सांगतात, त्यांच्या लक्षवेधीमध्ये त्यांच्या सभागृहातल्या चर्चेमध्ये मुद्दे काय असतात. आणि महाराष्ट्रासारखं राज्य की जे आता 55-60% अर्बनाईज झालेलं आहे, तिथे असलेल्या समाजजीवनामध्ये शेती या घटकाविषयी असलेली संवेदनशीलता, ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला तर माझ्या मते शरद जोशी यांनी घेतलेली राजकीय भूमिका याचीसुद्धा आपल्याला स्वतंत्रपणे आणि सकारात्मक चर्चा करता येईल. पण आमचा प्रयत्न हाच आहे की शरद जोशीसारख्या एका मोठ्या शेतकरी नेत्याचं आज स्मरण करत असताना त्यातल्या नकारात्मक सकारात्मक सगळ्याच गोष्टीवरती आपण चर्चा करूया. थांबूया आपण इथे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावरती आपण चर्चा करू. आपण नाशिकमध्ये आहोत, माझा सहकारी प्रांजल आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.